हॅलो चला मित्रांनो, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. खेळाडूला मार लागला होता, अत्यंत सुंदर यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. दीनानाथ तोरगे साहेबांना विनंती करतो की त्यांनी बळीराम बाळाराम ठाकूर यांचा सत्कार करायचा. खरोखर मित्रांनो, अत्यंत देखण्या नियोजनामध्ये स्पर्धा ही यशाकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. मात्र संघांना विनंती असेल की आपण सहकार्य करायचं. पुन्हा एकदा राजखेरे रूपी वादळ येऊन थोपलाय पाच विरुद्ध कसा सामना करताना आंबोळीच्या प्रांगणामध्ये. बघा किती गुणांची ललूट करतो मित्रांनो. चित्याचे चपलाई ज्याच्या अंगी आहे असा राजखेरे पाहायला मिळतो. तर तितक्याच ताकदीचा हा प्रदान केला खेळाडू राजेश मोरे. माईक पाशी संपर्क साधा राजेश मोरे. चंद्रकांत ठाकूर तंटामध्ये मुक्ती अध्यक्ष चिवे यांनी स्टेजवर यायची कृपा करावी. तसेच जगन्नाथ चव्हाण ठाणे मंडल उपाध्यक्ष, तसेच सुरेंद्र ठाकूर सर यांनी पण कृपा करावी स्टेजवरती यायची. समीर ठाकूर आणि राजेश ठाकूर यांनी स्टेजवर यायची कृपा करावी. तसेच सुभाष देशमुख यांनीसुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. नक्कीच मित्रांनो, सुंदर पकड पाहायला मिळाला आपल्याला उल्हास क्रीडामंडळ आंबोले संघाकडून. नरेश शिंदे याला शेअर मध्ये, आता मात्र थर्ड रेड अजिंक्य पाहायला मिळेल. थर्ड रेड साठी आपल्याला वारंवार थर्ड रेड साठी वापर केला जातो अजिंक्यचा. नक्कीच मित्रांनो, डबल थाय होल्ड करून निकेश भगत यांनी त्याला शेअर बंद केलाय. आता मात्र काही प्रमाणात बुचकुल्यात पडणार तो म्हणजे उल्हास क्रीडामंडळ आंबोले संघ. चार विरुद्ध कशी पाच विरुद्ध कशी लढत असताना वारंवार चढाया करतोय. राजखेरे पाहायला मिळतोय दोन नंबरच्या जर्सी मध्ये. मित्रांनो वारंवार चढाया, चित्याची चपलाई अंगी, काय स्पीड आहे बघा मित्रांनो. पदाला आली ते मात्र सुंदर. बघूया किती गुणांची लयलूट करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, मात्र रिक्त असते परत त्याला प्रत्युत्तर. मित्रांनो हा देखील उदयनमुख खेळाडू आहे, तीन नंबर जर्सी मध्ये वारंवार चढाई करताना पाहायला मिळतो. सुंदर अंडर किकचा प्रयत्न होता, नरेश शिंदे याला टिपण्याचा प्रयत्न होता. कोपरा रक्षकाच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो नरेश शिंदे. ओव्हर किकचा सुंदर प्रयत्न आणि मात्र तीन गुण मिळून खरोखर सुंदर सुपर रेड पाहायला मिळाली. या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं मान्यवर मान्य श्री बलराम ठाकूर आदर्श शिक्षक पुरस्कार चिवे यांच्याकडून संस्थेसाठी 1001 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. संस्था त्यांची आभारी आहे. तसेच मान्य श्री संदीप कनगरे शिक्षक यांच्याकडूनही या संस्थेसाठी 1001 रुपयाचं भरीव देणगी आलेले. संस्था त्यांची आभारी आभारी धन्यवाद. आज मित्रांनो जर आंबोले संघामध्ये जर आपण बघायला गेलो तर वैभव दळवी असेल, शेखर सुखदरे असेल, या खेळाडूंची कमतरता मात्र आपल्याला जाणवतीये. पुन्हा एकदा राजखैरे दोन सात विरुद्ध, आता मात्र सुंदर सुंदर अँकल ओव्हर पाहायला मिळाला आपल्याला. उल्हास स्टेडियम आंबोले संघाचा खेळाडू नाव काय मित्रांनो? रोहन. खरोखर सुंदर पकड, आता मात्र सुपर टॅकलची नामी संधी आहे ती म्हणजे काळा भैरवा नांदगाव संघाला. तीन विरुद्ध एक अशी लढत असताना सुंदर चढाई पाहायला मिळते आपल्याला. तीन नंबर जर्सी प्रदान केला खेळाडूकडून. बघूया साबळ पवित्रा घेतलाय, कारण मित्रांनो तीन खेळाडू असतील दोन खेळाडू असतील कुण मिळवला अत्यंत जोखमीचं काम असतं. टाइम आउट घेतला गेलाय. तुटीत काळ, तुटीत काळ म्हणजे आखणी प्लॅनिंग होत असतं मित्रांनो. प्रतिस्पर्धी संघाविरोधात प्लॅनिंग केलं जात असतं. तितका चुरशीचा संघ तो म्हणजे उल्हास क्रीडामंडळ आंबोली संघ. या स्पर्धेसाठी या ठिकाणी खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. मांडेसरी संदीपबाई माळी यांच्याकडून नाश्त्याची व्यवस्था केली. तसेच काही नरेंद्र रखमाजी मोरे भैरव यांच्या स्मरणात मुलगी सौ निलिमा यशवंत कदम यांच्याकडून नाश्त्याची व्यवस्था केली. तरी व्यासपीठाच्या उजव्या साईडला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. जे खेळाडू स्पर्धेमध्ये खेळतील स्पर्धेतून पराजित होतील जीत ज्यांची जी हार जीत होईल. आता मात्र हो पकड झालेले
सुंदर पकड़ पाहायला मिळाली आपल्याला नरेश शिंदे याच्याकडून, एक भरभक्कम अनुभवी खेळाडू 7 नंबरच्या जर्सी मध्ये पुन्हा एकदा चढाईसाठी निघाला आहे. बघूया 6 विरुद्ध 1 असा डिफेंस असणार त्याची, तो उत्कृष्ट चढाई बहादूर म्हणून ज्याची सबंदाळा सुधागर तालुक्यामध्ये ओळख. बघूया किती गुणांची लेलोट करतो आता, मध्ये ओव्हर किकच्या प्रयत्नामध्ये फसला गेलाय. खरोखर सुंदर पकड पाहायला मिळाली आपल्याला उल्हास क्रीडामंडळ आंबोले संघाकडून. पुन्हा एकदा एक नंबर जर्सी प्रदान केला आनंद पाहायला मिळतो आपल्याला चढाई मार्क वर. नक्कीच मित्रांनो 3 विरुद्ध 1 असा डिफेन्स असताना त्याच्यासाठी गुण मिळवला काहीशा प्रमाणामध्ये कठीण आहे. मात्र रिक्त असते परत यावेळी, मात्र सरळ पात्र शरीर सुद्धा खेळाडू रिक्त असते परतला गेलाय. पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर 3 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू. 3 विरुद्ध 1 अशी लढत असताना पाहायला मिळतोय आपल्याला वेळ काढून धोरण आजमावतोय. काही गुणांची आघाडी आपल्या संघाकडे असताना बघूया सामना मात्र रंजकदार होणार, चुरशीचा होणार यामध्ये मात्र तीन मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ हे तुल्यबल संघ आहेत. रिक्त असते परत लागेलाय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सडपत शरीरशीचा. आता मात्र थर्ड रेल साठी नक्कीचा आनंद आनंद मोर्या पाहायला मिळतो थर्ड रेल साठी आपल्याला. 3 विरुद्ध 1 असा डिफेन्स असताना सुंदर पकड पाहायला मिळत आहेत आपल्याला. काळभैरव नांदगाव संघाकडून मित्रांनो पुन्हा एकदा त्रुटित काळाची आखणी केली गेली आहे, त्रुटित काळाचा अवलंब केला झालाय. पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय 2 नंबरची अशी वरदान केलेला नांदगाव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू उदयनमुख खेळाडू राज खैरे रोपे वादळ. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे, ओव्हर किकचा सुंदर प्रयत्न मात्र डावे कोपऱ्या उजव्या कोपऱ्या सैरा मारा धावतो आणि आता मात्र शेर बंद काय केलंय. नक्कीच मित्रांनो शेर बंद करण्यात यश आलंय ते उल्हास क्रीडामंडळ आंबोलेचा आहे खेळाडूंना. पुन्हा एकदा आता मात्र अजिंक्य निदान रेषेवर अडवला गेलाय, निदान रेषा पार करावी लागेल जर आपली रेड चढाई जर व्हॅलिड करायची असेल तर निदान रेषा त्याला पार करावी लागेल. नक्कीच मित्रांनो एक गुण मिळवल्याचा दावा करतो, नक्कीच दावा देखील खरा ठरतो एक गुण मिळवून आपल्या या ठिकाणी व्यासपीठावर मान्य श्री परेश पाटील समाजसेवकांनी यांचं या ठिकाणी आगमन झाले. या ठिकाणी संस्थेच्या वतीने सुधार तालुका रहिवासी संघाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सरस्वागत मान्य श्री परेश पाटील साहेब. नक्कीच मित्रांनो 10 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू. जर मित्रांनो उल्हास क्रीडा मंडळ आंबोले जर संघाचा आपण जर पकड पाहायला गेलो तर बऱ्याचशा प्रमाणात सामना हा त्यांनी पकडीवर मान्य श्री परेश पाटील दिलेला पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा चढाईसाठी सूरज हुले 1 नंबरच्या जर्सी मध्ये पाहायला मिळतोय. प्रॅक्टिसचा कुठेतरी अभाव पाहायला मिळतोय नांदगाव संघाकडून. नक्कीच एक गुण मिळवला गेलाय मान्य श्री चंद्रान देशमुख समाजसेवक शिवे. आपण कुठे असाल तर व्यासपीठावर येण्याची कृपा करावी चंद्रान देशमुख. तसेच मान्य श्री परेश पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख नांदिवली यांचं या ठिकाणी शाल श्रीपाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. मी मान्य श्री अध्यक्ष जयेश ठाकूर यांना विनंती करतो की आपण शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावे मान्य श्री परेश पाटील शिवसेना शाखा प्रमुख नांदिवली. चला मित्रांनो तिसरा व अंतिम पुकार आपण लगेचच मैदानाकडे वळायचंय. जय हनुमान क्रीडा मंडळ मध्ये जांभूर बाळा विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ नाक्षेत. आपणासाठी शेवटची 5 मिनिटं दिली गेली आहेत, आपण लगेचच मैदानाचा दाबा घेतोय. जय हनुमान क्रीडा मंडळ मध्ये जांभूर बाळा विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ नाक्षेत. आपल्याला कोणत्याही प्रकारे एक्सक्यूज दिला जाणार नाही, जवळपास अर्धा तास आधी आपल्याला चढाई 2 गुण मिळून मात्र आपल्या संघाकडे परतलाय. मान्य श्री रोहतास साजेकर साहेब रॉयल कॅटरचे मालक यांचकडून संस्थेसाठी 2100 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. संस्था त्यांचे आभारी आहे, आभारी आभारी धन्यवाद. तसंच मान्य श्री चंद्रकांत ठाकूर चिवे यांचकडून 500 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचे आभारी आहे, आभारी धन्यवाद.
पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातो। तर एक सडपातळ शरीराचा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला नांदगाव संघाकडून, मात्र रिक्त असते परत त्याला प्रत्येक तर आनंद मोरे एक नंबर चर्ची मध्ये पाहायला मिळतो। नक्कीच प्रसाद धावडे एका अनुभवी खेळाडूला टिपला गेलाय। नक्कीच मित्रांनो प्रसाद धावडे एक असा खेळाडू आहे नेहमीच डोक्यावर बर्फ ठेवून खेळत असतो। या ठिकाणी या स्पर्धेसाठी काही महिला वर्ग पण या ठिकाणी स्पर्धेसाठी हजर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, खरोखरच आनंदाची गोष्ट। तसेच संस्थेच्या पण काही महिला नम्रता नामदेव म्हाले तसेच सोनाली संदीप मोरे यांचंही या ठिकाणी आगमन झाले। खरोखरच काही या मैदानाच्या बाजूतील शेजारील काही महिला पण या प्रेक्षक वर्ग आणि काही लहान मुलं पण खरंच या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत खरोखरच। मित्रांनो खूप स्पर्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादर होत आहे। तसेच माननीय श्री महेंद्र वाघमारे अध्यक्ष सुधागड तालुका रहिवासी सभा संघ सुधागड तालुका रहिवासी मित्र मंडळ। चला मित्रांनो तिसरा व अंतिम पुकार दिला गेलाय आपल्यासाठी शेवटचा एक मिनिट लावला गेलाय। जयमान क्रीडा मंडळ मधले जांभूळपाडा विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ नाक्षेत लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। मधले जांभूळपाडा विरुद्ध नाक्षेत माननीय श्री महेंद्र वाघमारे अध्यक्ष सुधागड तालुका रहिवासी सभा संघ पुणे तसेच श्री प्रकाश पोंगडे उपाध्यक्ष सुधागड तालुका रहिवासी मित्रमंडळ पुणे, श्री लक्ष्मण बेलोसे सेक्रेटरी सुधागड तालुका रहिवासी संघ पुणे, शेखर भोईर उपसेक्रेटरी सुधागड तालुका रहिवासी संघ पुणे, छगन सुर्वे खजिनदार सुधागड तालुका रहिवासी संघ पुणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। मान्य श्री नंदू परब साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे टाळ्यांच्या गजरात। सर्श स्वागत सर्श स्वागत मान्य श्री नंदू परब साहेब प्रभारी ग्रामीण विधानसभा 144 भाजप यांच्या या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्श स्वागत सर्श स्वागत सर्श स्वागत। चला मधुरे जांभूळपाडा नाक्षेत लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। मधुरे जांभूळपाडा आणि नाक्षेत मान्य श्री नंदू परब साहेब धन्यवाद धन्यवाद। नाक्षेत आणि मधुरे जांभूळपाडा दोन्ही संघांनी मान्य श्री नितेश लहाने कबड्डी प्रेमी कबड्डी खेळाडू आणि खरोखर सुधागडची शान मान नितेश लहाने आपण कुठे असाल तर व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। नितेश लहाने मान्य श्री नंदू परब साहेब प्रभारी ग्रामीण विधानसभा 144 भाजपा यांचं या ठिकाणी शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्याचं माननीय श्री सल्लागार सुरेश चव्हाण यांच्या हस्ते निखिल